नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदीप ज्ञान यूट्यूब चॅनलवरती। मागील काही दिवसापासून आपण वेगवेगळ्या योजनांचा परिचय आपल्या यूट्यूब चॅनलवरती करून घेत असतो, तर आज एक अशा नवीन योजनेचा परिचय तुमच्यासमोर करून देत असताना मला खूप आनंद होतोय, कारण ही योजना आहे आपल्या विद्यार्थ्यांच्या संबंधित, आपल्या भारताच्या भविष्याच्या संबंधित। या योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या शाळा, आश्रमशाळा असतील यांच्या संदर्भातली ही योजना असून, आदिवासी भागामध्ये ज्या काही विविध प्रकारच्या आश्रमशाळा आहेत, या सर्व आश्रमशाळांच्या संबंधित असलेली योजना, आणि या योजनेचं नाव आहे कायापालट अभियान योजना। तर बघा, या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मिळवा अशाच प्रकारच्या नवीन नवीन योजनांची माहिती। तर या ठिकाणी पाहणार आहोत कायापालट अभियान। तर बघा, अभियानाची माहिती सांगताना हे अभियान फार नवीन आहे आपल्यासाठी, कारण कायापालट अभियान या संदर्भातली कुठलीही बातमी आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही। जेणेकरून काय होतं की आदिवासी विभागाकडे ज्या काही योजना राबवल्या जातात त्या योजनांची पुरेपूर माहितीही आपल्या आदिवासी भागामध्ये राहणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचत नाही। या दृष्टीनं या ठिकाणी आपण एक नवीन व्हिडिओ तयार केलेला आहे, तो म्हणजे कायापालट अभियान योजनेची माहिती। तर बघा, आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी सोयीसुविधा पुरवण्यासाठी, त्यांचा विकास करण्यासाठी कायापालट अभियान राबवण्यात येत आहे। तर बघा, 2017 उन्हाळ्यामध्ये या अभियानाचा एक टप्पा पार पडला आणि यामध्ये आश्रमशाळांचे मूल्यमापन केले गेले, आवश्यक ती पावले उचलली गेली। तर बघा, आश्रमशाळा आयएसओ करण्याचा एक विचार या ठिकाणी सरकारचा असल्यामुळं, तर आश्रमशाळांची पूर्वीची जर संख्या पाहिली तर 5 शाळा आयएसओ होत्या, तर आता 102 आयएसओ शाळा बनवण्याचा निर्धार या ठिकाणी शासनाने घेतलेला आहे। मूलभूत सुविधांचा दर्जा सुधारण्याबरोबर इतर भौतिक सुविधा विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवणे हे देखील ओळखून या ठिकाणी कायापालट अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे। तर या माध्यमातून शाळा, शिक्षक, विद्यार्थी यांना गुणवत्ता सुविधा पुरवण्याबरोबरच त्यांना जे काही उपलब्ध साहित्य सामग्री आहे त्याची सुद्धा वाटप करण्यासाठी या ठिकाणी सरकारतर्फे कायापालट अभियान राबवण्यात येत आहे। तर या अभियानाअंतर्गत मंत्रालय ते प्रकल्प कार्यालय या विभागाच्या अनधिस्थ असणाऱ्या संस्थांमधील 400 अधिकारी व कर्मचाऱ्यांना 125 पथके तयार करण्यात आलेली आहेत, आणि ही सर्व पथके या ठिकाणी त्या आश्रमशाळावरती या अभियानाअंतर्गत पाठवण्यात येऊन कुठंतरी काहीतरी आश्रमशाळांचा कायापालट करण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी ही पथके तयार करण्यात आलेली आहेत। तर या भेटीदरम्यान आश्रमशाळा, वसतिगृह यांच्या मध्यस्थीचे मूल्यमापन करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण ज्या काही आश्रम आहेत यामध्ये जे काही वसतिगृह आहेत या वसतिगृहांची स्थिती सुधारण्यासाठी या ठिकाणी कायापालट अभियानांची सुरुवात राज्य शासनातर्फे करण्यात आलेली आहे, दुरुस्ती करून। त्याचबरोबर विविध प्रकारच्या ज्या काही सोयीसुविधा आहेत, टॉयलेटच्या सुविधा आहेत, त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी योग्य अशा प्रकारचं अनुदान वितरित करण्याबाबतच्या ज्या काही सूचना आहेत, या सर्व सूचनांचं पालन या ठिकाणी कायापालट अभियानाअंतर्गत करण्यात येणार आहे। तर आपल्या आदिवासी भागामध्ये असणाऱ्या सर्व आश्रमशाळांचा कायापालट करण्यासाठी राज्य सरकारतर्फे कायापालट अभियान राबवण्यात येत आहे। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा। आपले चॅनल तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेला लाल सबस्क्राईब या नावाला क्लिक करा। धन्यवाद।